राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्य सरकारने विमान नाकारलं आणि यावरनं मोठा वाद झाला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, यामुळे राज्याची प्रतिमा मलिन होईल, हा ठाकरे सरकारचा पोरखेळ आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की राज्यपालांना विमानातून उतरवलं, जनता तुम्हाला सत्तेतून खाली खेचेल. आता यानंतर जी चर्चा रंगली आहे ती थेट अशीच आहे की या सगळ्यात नेमकं चुकलं कोण? राज्यपालांना विमान नाकारून ठाकरे सरकार चुकलं की सरकारची वारंवार कोंडी करून भगतसिंग कोश्यारी चुकले? याच मुद्द्यावरती आपण या व्हिडिओमध्ये बोलूयात. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही पाहताय लोकमत. या सगळ्या वादामध्ये फडणवीसांनी जो मुद्दा पुढे केलाय तो आहे इगोचा. त्यांचं असं म्हणणं होतं की ठाकरे सरकार आपल्या इगोमुळे म्हणजेच अहंकारामुळे राज्यपालांसोबत असं वागतं. आता आपण फडणवीसांचा हाच आरोप घेऊन कोण चूक आणि कोण बरोबर या प्रश्नावरती बोलायला सुरुवात करूयात. ठाकरे सरकारने आज काय केलं? तर ठाकरे सरकारने भगतसिंग कोश्यारी जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्यांना प्रवासासाठी विमान नाकारलं. नाकारलं म्हणजे काय? तर नाही म्हटलं नाही, पण शेवटपर्यंत परवानगीच दिली नाही. राजभवनाकडनं जे सांगण्यात आलंय त्यानुसार 2 तारखेला राज्यपालांनी या प्रवासासाठी आगाऊ परवानगी मागितली होती. आपल्याला परवानगी मिळाली असेल असं गृहीत धरूनच राज्यपाल विमानतळावरती गेले, विमानात बसले, पण सरकारने परवानगी दिलीच नाहीये हे पाहून विमानातून खाली उतरले. नाईलाज झाला, मग शेवटी खासगी विमानातून देहरादूनला गेले. आता यावरती काही जण म्हणतायत की ठाकरे सरकार हे सूडबुद्धीनं वागलं, त्यांनी आपला अहंकार मध्ये आणला. तर आपण याची दुसरी बाजू सुद्धा समजून घेऊ. यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ठाकरे सरकार हे यावेळी राज्यपालांसोबत तसंच वागलंय जसं राज्यपाल त्यांच्याशी नोव्हेंबर महिन्यापासून वागत आलेत. म्हणजे त्यांनी नाही म्हटलं नाही, पण होकारही दिला नाही. आता हे काय प्रकरण आहे तर सोपं करून समजून घेऊ. नोव्हेंबर महिन्यामध्ये महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांकडे 12 आमदारांची यादी पाठवली आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर या यादीवरती फक्त राज्यपालांची मंजुरी बाकी आहे. राज्यपालांनी अद्याप ही मंजुरी दिलेली नाही. म्हणजे त्यांनी नाही म्हटलंय का? तर तसंही नाही, पण त्यांनी हो सुद्धा म्हटलेलं नाही आहे. आणि त्यामुळे एकनाथ खडसे, राजू शेट्टी, सचिन सावंत, उर्मिला मातोंडकर अशी काही मंडळी आमदार होण्याच्या प्रतीक्षेतच अद्याप आहेत. म्हणजे बघा, राज्यपालांनी 2 फेब्रुवारीला विमान प्रवासासाठी अर्ज केला, पण सरकारने 11 फेब्रुवारीपर्यंत त्याला मंजुरी दिली नाही. तसंच राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्यामध्ये 12 आमदारांची यादी दिली, पण राज्यपालांनी 3 महिन्यांनंतरसुद्धा त्याला काही मंजुरी दिली नाही. आता दोन्ही गोष्टी नियमांच्या किंवा संविधानाच्या बाहेर आहेत का? तर नाही. दोघांनीही केलेला विलंब हा जस्टिफाय करण्याजोगा आहे. म्हणजे हे दोन्ही पक्ष याचं असं कारण देऊ शकतात जे सगळ्या नियमांच्या चौकटीत बसेल, पण नैतिकता वगैरे काही असते की नाही? आपल्याकडे अधिकार आहे म्हणून उगाच रखडपट्टी करणं, म्हणजे सरकारने राज्यपालांची किंवा मग राज्यपालांनी सरकारची, हे काही योग्य आहे का? अशा गोष्टींमुळे लोकांच्या भल्याचं काही साध्य होणार आहे का? याचा विचार राज्यपाल आणि सरकार या दोघांनीही करायला हवाय असा एक मतप्रवाह समोर येतो. सत्तेतील सरकार आणि राजभवनातील राज्यपाल हे दोघंसुद्धा अनुभवी आहेत, प्रगल्भ आहेत, आणि त्यामुळे हे खरं तर त्यांनीच ठरवायला हवं की चूक कोण आणि बरोबर कोण. आज घडलेला हा सगळा प्रकार तुमच्या समोर आहे. सत्ताधाऱ्यांच्या आणि विरोधकांच्या प्रतिक्रियासुद्धा आपल्या समोर आहेत. तुम्हीही कमेंट सेक्शनमध्ये हे नक्की सांगा की तुमच्या मते चुकलं कोण, राज्य सरकार की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी. कमेंट करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. राजकारणासह सर्व प्रकारच्या बातम्यांसाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार.